सजीव व ऊर्जा निर्मिती, लिविंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन. मुलांनो, आता आपण सजीव व ऊर्जा निर्मिती याविषयी माहिती घेणार आहोत. बाजूच्या आकृतीचे निरीक्षण करा. यामध्ये मानवी श्वसन संस्थेत नाक, मुख, स्वरयंत्र, श्वासपटल, वायुकोश, श्वासनलिका आणि फुफ्फुसे ही इंद्रिये दाखविली आहेत. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे सजीवांमध्ये श्वसन हे शरीर स्तर व पेशी स्तर या दोन स्तरांवर होते. यातील शरीर स्तरावर होणाऱ्या श्वसनात ऑक्सिजन व कार्बन डाय ऑक्साईड या वायूची शरीरात आणि सभोवतालच्या वातावरणात देवाणघेवाण सतत सुरू राहते. तर दुसरा स्तर म्हणजे पेशी स्तरावर होणाऱ्या श्वसनामध्ये अन्नपदार्थांचे ऑक्सिजनच्या सहाय्याने किंवा ऑक्सिजनच्या व्यतिरिक्त ऑक्सिडीकरण केले जाते. ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये सी म्हणजे कार्बनचे 6 अणू, एच म्हणजे हायड्रोजनचे 12 अणू व ओ म्हणजे ऑक्सिजनचे 6 अणू असतात. म्हणून ग्लुकोजची संज्ञा C6H12O6 ही आहे. हे सर्व अणू एकमेकांना सहसंयुज बंधाने जोडलेले असतात. रसायनशास्त्राच्या दृष्टिकोनातून एखाद्या रेणूचे ऑक्सिडीकरण होते म्हणजे तो रेणू ऑक्सिजनचे अणू मिळवतो किंवा त्या रेणूतून इलेक्ट्रॉन कमी होतात. आपल्याला आवश्यक असणारी ऊर्जा मिळण्यासाठी आपण जे अन्न पदार्थ खातो त्यातील कर्बोदकांचा उपयोग शरीरास होतो. त्यापासून मिळणारी ऊर्जा ही ATPच्या स्वरूपात मिळवली जाते. ATP हा ऑडिनोसिन ट्रायफॉस्फेट ऊर्जेचा रेणू आहे. पेशीमध्ये ग्लुकोज या कर्बोदकाचे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण केले जाते. त्यालाच पेशी स्तरांवरील श्वसन असे म्हणतात. याच श्वसनाचे ऑक्सिश्वसन म्हणजे ऑक्सिजन भाग घेतो व विनॉक्सिश्वसन म्हणजे ऑक्सिजन भाग घेत नाही, असे दोन प्रकार आहेत. तर आता आपण ऑक्सिश्वसनामध्ये 3 टप्प्यांमध्ये ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण होते ते पाहूया. ग्लुकोज विघटन. ग्लुकोजच्या विघटन क्रियेमध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचे क्रमाने विघटन होऊन पायुरुविक आम्ल ATP, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट, NADH2 म्हणजेच निकोटिनामाइट ॲडेनाईन, डायन्युक्लेटाईट व पाणी या प्रत्येकाचे 2 रेणू तयार होतात. त्यानंतर या प्रक्रियेत तयार झालेले पायुरुविक आम्लाचे रेणू असेटिल कोएन्झाईम ए या रेणूमध्ये रूपांतरित केले जाते. या प्रक्रियेच्या वेळी कार्बन डायऑक्साईडचे 2 रेणू व निकोटिनामाइट ॲडेनाईन डायन्युक्लेटाईटचे NADH2 2 रेणू तयार होतात. ट्रायकार्बोक्झिलिक आम्ल चक्र म्हणजेच क्रेप्स सायकल. या आम्लचक्राच्या वेळेस ॲसेटिल को एन्झाईम एचे रेणू तंतुकणिकेमध्ये जातात. त्यावेळेस तेथे त्यावर ट्रायकार्बोक्झिलिक आम्लचक्र म्हणजेच क्रेप चक्र ही अभिक्रिया घडवली जाते. या अभिक्रियेमध्ये ॲसेटिल को एन्झाईम एच्या रेणूतील ॲसिटिलचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण केले जाते आणि त्यापासून कार्बन डायऑक्साईड, पाणी, निकोटिनामाइट ॲडेनाईन डायन्युक्लिटाईट, फ्लॅविन ॲडेनाईन डायन्युक्लिओटाईड व ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेटचे रेणू मिळतात. इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया ETC रिॲक्शन. इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया ही तंतुकणिकेमध्ये घडवून आणली जाते. तसेच ट्रायकार्बोक्झिलिक आम्लचक्राच्या वेळी तयार झालेल्या निकोटिनामाइट ॲडेनाईन डायन्युक्लिटाईटच्या प्रत्येक रेणूंपासून 3 आणि फ्लॅमिन ॲडेनाईन डायन्युक्लिओटाईडच्या प्रत्येक रेणूपासून 2 ऊर्जेच्या चलनाचे रेणू मिळतात. व ही प्रक्रिया घडून येताना ऊर्जेचे चलनाच्या रेणू व्यतिरिक्त पाण्याचेही रेणू तयार होतात. यामधील निकोटिनामाइट ॲडेनाईन डायन्युक्लिटाईट व फ्लॅविन ॲडेनाईन डायन्युक्लिओटाईड हे प्रत्येक पेशीत तयार होणारे व पेशी श्वसनात मदत करणारे सहविकर आहेत. तसेच इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया पद्धतीमध्ये ऑक्सिश्वसन क्रिया होते. ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण म्हणजेच विघटन होते व ऊर्जेबरोबर कार्बन डायऑक्साईड, पाणीचे रेणू तयार होतात. पहा, या आकृतीत ग्लुकोजचे विघटन होऊन पायरुविक आम्ल तयार होते. ट्रायकार्बोक्झिलिक आम्लचक्रात ॲसिटिल को एन्झाईम एचे ऑक्सिडीकरण होऊन पुढील रेणू पाहवयास मिळतात. कार्बन डायऑक्साईड, पाणी, निकोटिनामाइट ॲडेनाईन डायन्युक्लिटाईट, फ्लॅविन ॲडेनाईन डायन्युक्लिओटाईड ऊर्जेचे चलन. अशा प्रकारे आपण ऑक्सिश्वसनात होणारे ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण याविषयी माहिती अभ्यासली.